स्वागत करते। तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि त्यानिमित्त आम्ही चाललेलो आहे दांडिया खेळायला। गल्लीतले बरेचसे लोक आहेत, अचानक प्लॅन ठरलेला आहे त्यामुळे फारशी काही प्रिपरेशन नाहीये, बट तरी सुद्धा मी शॉर्टकट मध्ये कशी तयार होणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर माझा लुक आवडला तर नक्की लाईक करा। हॅलो गाईज, मी आता तयार झालेले आहे दांड्यासाठी। ही माझी मैत्रीण आहे श्रावणी, माझे बाबा आता जेवण करते, तुम्हाला दिसतच असेल। माझ्या बाबाचं बरं नाहीये, आईचं अजून काहीच झालेलं नाहीये, आई शिवचरणला डायपर घालतीये। तर आता मी एक गोल्डन कलरचा घागरा घातलेला आहे आणि वरती ब्लॅक कलरचं शिमरचं ब्लाऊज घातलेलं आहे। तर असंही मी जाऊ शकते, बट म्हटलं आपण काहीतरी वेगळं करावं त्यासाठी मी इथे त्यासाठी आता मी इथे साडी घेतलेली आहे आणि मी काहीतरी वेगळं करणार आहे। तर तुम्ही ते व्हिडिओ पुढे बघा। तर अशा प्रकारे तुम्ही साडी नेसू शकता। ही मी घागरावरती घातलेली आहे, तुम्ही याला जीन्सवरही वेअर करू शकता। मी एका माझ्या सासूबाईच्या वाढदिवसाला मी जीन्सवर घातली होती, तर त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता। जर तुम्हाला हवं असेल तर मी इंडो वेस्टर्न साडी कशी नेसावी, वेस्टर्न साडी कशी नेसावी याचा व्हिडिओ मी तुम्हाला सेपरेट करून दाखवेल। तर मात्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे, हा लुक तुम्हाला कसा वाटतं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। या साडीला फायनल लुक देण्यासाठी इथे आपण कमर बेल्टचा वापर करू शकतो। माझ्याकडे काही अवेलेबल नव्हतं, म्हणजे काही सापडतच नव्हतं टायमावरती, त्यामुळे मी एक ड्रेसचा नॉड इथे लावलेला आहे। तरीही छान लुक आला होता, तर गोल्डन कलरची लेस असेल तरीही चालते। गरबा खेळून आलेलो आहे, वैशुई आलेली आहे, दमली आहे फार। तर आजचा व्लॉग मी इथेच थांबवते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि माझा हा लुक तुम्हाला कसा वाटला हे देखील सांगा। तर भेटूया लवकरच एका नवीन व्लॉग मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।